नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून एचडीएफसी आणि सी बँक यांची प्रत्येकाची चर्चा आहे यांचं मर्जिंग होणार मग की काय काय इम्पॅक्ट होतील हे मर्जिंग का केलं आहे आणि याच्यामधून आपल्याला काय करायचंय लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया हे मर्जिंग आहे हे मर्जिंग का केलं जातंय ह्या मर्जिंगची प्रोसेस काय राहील ह्या मर्जिंगचे इम्पॅक्ट काय राहतील आणि फायनली आपण येणार आहोत कन्क्लुजन बसे की याच्यामधून आपल्याला काहीच धडा घ्यायचा आणि आपण कशा प्रकारे ऍक्शन घ्यायची आहे जर आपल्याकडे असतील किंवा आपल्याला नवीन स्टॉक घ्यायचे असतील तर तर चला सुरू करू या व्हिडिओला संपूर्ण व्हिडिओ पहा एक हजार एक टक्के नवीन नॉलेज मिळेल किंवा तुम्हाला आणखीन काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतील मित्रांनो पुढे जाण्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा कारण असे महत्वाचे व्हिडिओ तुम्ही कधीच मिस करणार नाहीये मित्रांनो बऱ्याच दिवसापासून सी बँक आणि सी यांचे मर्जिंगचा विषय आपण ऐकतोय आता मित्रांनो हे जे मर्जिंगची प्रोसेस काय असते याच्यामध्ये दोन कंपन्या आता एकत्र येत आहेत जर तुम्ही पाहिला गेला असेल एचडीएफसी अर्थात हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन हिची उपकंपनी होती एचडीएफसी बँक परंतु आता ही जी उपकंपनी होती तीच एवढी मोठी झाली आहे की तिच्या मेन कंपनीपेक्षा तिचं बाजार भांडवल मोठ्या प्रमाणात आहे किंवा बिझनेस मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आता काय ठरवलं ह्या कंपन्यांनी की आपण आता पुन्हा एकत्र येऊया जेणेकरून काही स्ट्रॅटेजिकल डिसिजन याच्यामध्ये घेणार आहेत ते तर समजून घ्या मग आता ही प्रोसेस काय एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी आता एक सिंगल इंटिटी होईल एचडीएफसी एक ना काय होणार तुम्हाला फक्त एचडीएफसी बँकेचे शेअर्स मिळणार आहेत आणि तेरा जुलैला हा पूर्णपणे डिलिस्ट केला जाईल म्हणजे काय जर तुमच्याकडे एचडीएफसी डी चे पंचवीस शेअर्स असतील तर तुम्हाला सी बँकेचे बेचाळीस शेअर्स दिले जातील मित्रांनो तर अशा प्रकारे हे मर्जिंग होणार आहे परंतु आता हे मर्जिंग करणार म्हणजे काय एका दिवसामध्ये मर्जिंग होत नाहीये कारण याच्यामध्ये थोडा वेळ लागतो त्यामुळे सेबीने त्यांना दोन हजार तेवीस चोवीसच्या तिसऱ्या क्वार्टर अर्थात एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वेळ दिलाय ही सगळी प्रोसेस पूर्ण करायला जेणेकरून त्यानंतरनं पूर्णपणे एच डी एफ सी बँक हा एकच स्ट्रॉंग स्टेअर राहील सगळ्या गोष्टी मित्रांनो आता हे समजतो तुम्हाला की मर्जिंगची प्रोसेस काय आहे काय काय होणार मग आता लक्षात ठेवा हे का मर्जिंग करतात ह्याच्या मागे थोडं आपण आता चर्चा करूया पहिली गोष्ट लक्षात ठेवा आताच्या कंडिशनला एस बँक ही प्रायव्हेट सेक्टर मधली नंबर वन बँक बोलली जाते आणि एनपीए मध्ये तर देशामध्ये तिचा पण नंबर वन लागतो की ज्या लो एनपीए बँक आहेत त्याच्यामध्ये आताचा जर विचार करायला गेला तर थोडा एक विचार करा स्टेट बँक ऑफ इंडिया ही इनडायरेक्टली ती जी एक कॉम्पिटिटर आहे की जी नॉर्मली एचडीएफसी बँक पेक्षा थोडी मोठी जरी ती पब्लिक सेक्टर असली तरी परंतु गव्हर्नमेंटने एक प्लॅन केलेला आहे की की तुम्ही काही दिवसापूर्वी पाहिलं पण असेल बऱ्याच पब्लिक सेक्टर बँका गव्हर्नमेंट एकत्र जसं पंजाब नॅशनल असेल देना बँक असेल किंवा बऱ्याच बँका एकत्र केल्या का जर इकॉनॉमी टेन ट्रिलियन डॉलर पेक्षा मोठी करायची तर देशामध्ये तेवढ्या मोठ्या बँका पण पाहिजेत आणि हे गव्हर्नमेंट करते मग त्याच्यामध्ये एचडीएफसी बँक तिचा मार्केट शेअर तर सोडणार नाहीये ना मग त्यांनी तो टिकून ठेवण्यासाठी ते पण एकत्र येत आहेत तुम्हाला माहितीये एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक एकत्र आल्यानंतर ना त्यांचं एकत्रित बुक व्हॅल्यू पस्तीस लाख कोटी होईल की जे SBI नंतर ना दोन नंबरचं असेल आणि महत्वाची गोष्ट एच डी एफ सी बँक ही देशामधली तीन नंबरची सगळ्यात मोठी कंपनी होईल ती, हो ती ज्या सगळ्या भांडवलांनी रिगार्डिंग तर मित्रांनो ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत मग आता हे एच डी मध्ये का मर्जिंग चालू आहे तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा आताच्या कंडिशनला एचडीएफसी बँकेकडे रिटेल आणि कॉर्पोरेट हे बिझनेसवरती मोठ्या प्रमाणामध्ये फोकस करते परंतु कंपनीचा जर बिझनेस यायचा असेल तर होम लोन हा एक सेफ झोन असतो की ज्याच्यामध्ये रिस्क कमी असते डिफॉल्ट होण्याची मग तो बिझनेस मोस्टली एचडीएफसी कडे आहे तो एकत्र आल्यामुळे एचडीएफसीचा पोर्टफोलिओ आणखी स्ट्रॉंग होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना प्रत्येक सेक्टरमध्ये आणखी अग्रेसिव्हली उतरता येणार आहे त्यामुळे हे एकत्र येत आहे त्याच्यामध्ये मग याच्यामधून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय दिसू शकतं तर लक्षात ठेवा याच्यात काही चांगल्या गोष्टी पण आहेत याचे काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पण पडू शकतात ज्याप्रमाणे तुम्ही आत्ता जर पाहिला गेला तर एन एस सी अर्थात निफ्टी ओके बँक निफ्टी असेल किंवा फिन निफ्टी असेल याच्यामध्ये मोस्ट ऑफ द एच डी एफ सी बँक आणि एचडीएफसी यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेटेज आहे आणि निफ्टी फिफ्टीचे हे दोन प्रबल दावेदार आहेत आता होणार काय ज्यावेळी पण ह्या दोन कंपन्या एकत्र येतील त्यांचं वेटेज वाढू शकतं परंतु म्युच्युअल फंडांचा एक नियम असतो सेबीने ठरवलेला की म्युच्युअल फंडाला कुठल्याही कंपनीमध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करता येत म्हणजे जर आता त्यांची सी बँकेमध्ये आठ टक्के इन्व्हेस्टमेंट असेल एखाद्या फंडाची आणि एफ मध्ये सात आठ टक्के असेल तर त्यांना ती इन्व्हेस्टमेंट कमी करावी लागेल मग याचा अर्थ काय होईल म्युच्युअल फंड कंपन्या येणाऱ्या दिवसामध्ये एच डी एफ सी बँकांचे शेअर्स विकू शकतात याच्यामुळे काय होईल की थोड्या या शेअर्समध्ये अप्स अँड डाउन्स येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळू शकतात परंतु ही काही मोठी डेंजर गोष्ट नाहीये याचा खूप मोठा इम्पॅक्ट नाही पडणार कारण याच्यामध्ये पब्लिक असेल किंवा एफ आयज असतील ते अग्रेसिव्हली त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होऊ शकतात तर मित्रांनो ही महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये की आपल्याला समजेल बरोबर मग आता तुम्हाला याच्यामध्ये काय विचार करायचा आहे की आपण फायनल येऊ त्याच्यामध्ये की याचे इम्पॅक्ट काय काय होणार चा आहे त्याच्यामध्ये जर नॉर्मली आपण विचार करायला गेलं तर खूप मोठे इम्पॅक्ट याचे काही बाजारावर होणार नाही हे सध्याच्या कंडिशनला सध्या जर तुम्ही पाहिला गेले असतील तर मागील काही दिवसापासून याच्यामध्ये जोरदार रॅली आहे तर ती रॅली थोडी पॉज घेऊ शकते मर्जिंग नंतरनं कारण थोडं सेटल होत जातो स्टॉक आणि जगामधली मॉर्गन अँड स्टॅनले ही जी मोठी संस्था आहे त्यांनी सांगितलंय की हे जे मर्जिंग असतं याच्याला ते जास्त प्रमाणामध्ये वेटेज देत नाहीत किंवा व्हॅल्यू देत नाहीत मग काय होईल यांनी जर व्हॅल्युएशन कमी केलं अशा कंडिशनला तर म्युच्युअल फंड पण थोडे याच्याकडे कमी अग्रेसिव्हली पाहतील हा थोडा एक इम्पॅक्ट याच्यामध्ये जाणवू शकतो आणि थोडा बिझनेस सेट व्हायला वेळ लागू शकतो कारण एक दोन दिवसामध्ये ह्यांना होणाऱ्या ह्या गोष्टी नाही आहेत कारण शेवटी फंडामेंटल आस्पेक्ट जे असतात त्याचा इम्पॅक्ट याच्यामध्ये पडू शकतो मित्रांनो ओके तर हा सगळा जो परिणाम लक्षात ठेवा आता मी काय कन्क्लुजन आपण याच्यामध्ये येऊया हे का केले गेलेले तर पहिली गोष्ट एस डीएफ बँकेला ग्रोथ पाहिजे त्यांना त्यांची जी मोनोपॉली आता सध्याच्या सद्दे, कंडिशनला प्रायव्हेट सेक्टर ती तर टिकून ठेवायचीच आहे परंतु त्यांना एसबीआयला ये पण एक टप कॉम्पिटिशन मार्केटमध्ये आणायची येणाऱ्या काळामध्ये आणि इकॉनॉमी जेवढी स्ट्रॉंग होणार तेवढा ह्या बँकांचा पण बेनिफिट राहणार आहे मित्रांनो याच्यामध्ये ओके बुक व्हॅल्यू बनेल आणि कंपनीचं क्रॉस पोर्टफोलिओ बनेल तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवा जर तुमच्याकडे ऑलरेडी यांचे शेअर्स असतील तर पहिली गोष्ट काही भिन्याची गरज नाही याच्यामध्ये लॉंग टर्मचा विचार करताय तर बुलिश प्रॉस्पेक्टिव्ह याच्यामध्ये राहील शॉर्ट टर्मसाठी कदाचित याच्यामध्ये थोडंफार करेक्शन पाहायला मिळू शकतं कारण याच्यामध्ये म्युच्युअल फंड कंपन्या ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करतील तर हे पाहायला मिळू शकतं परंतु त्याला पण एकतीस डिसेंबर पर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत कार्यकाळ आहे त्यामुळे स्लो बाय स्लो म्युच्युअल फंड विकतील त्याच प्रमाणामध्ये नवीन पार्टिसिपंट पण त्याच्यामध्ये एंट्री मारतील तर तिथे थोडाफार मिळेल लॉंग टर्मचा विचार करताय तर तुम्ही याच्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह राहू शकता शॉर्ट टर्म मध्ये थोडा अग्रेसिव्ह नकार राहू असं आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सांगू शकतो या व्यतिरिक्त तुम्हाला कसा वाटला एच डी सी आणि एच डी एफ सी मर्जर हेही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका थांबू इथे मित्रांनो पुन्हा भेटूया असंच एका इम्पॉर्टंट व्हिडिओसह पुढच्या टॉपिकमध्ये धन्यवाद